वेलकम बैक टू माय चैनल जैस नाव है योगी राणी व्लॉग। तो मी तुम्हारा हा वीडियो मार्फत मजा फौजी ने काड़ी पेंटिंग मजे स्केच तुम्हारा दाखने का प्रयत्न करते। तर मजे फौजी तसे ऑलराउंडर है, कहींपन जमत मजे डान्स जमतो, पेंटिंग जमती, घर को ही काम आसो कहींपन आसो जमत। तो खरच मी खूब भाग्यवान है कि माला फौजी सारखे हजबंड माझ्या लाईफमध्ये आले। फौजींनी ही पेंटिंग जेव्हा त्यांनी स्पर्धा परीक्षेचे क्लास जॉईन केलेले होते तेव्हा त्यांच्या रजिस्टरमध्ये ड्रॉ केलेली होती आणि त्यांचं स्वप्नच होतं लहानपणापासून देशसेवा करायचं आणि त्यांनी ते आता पूर्ण पण केलेलं आहे आणि ते आता CRPFमध्ये जॉईन पण झालेले आहेत। इथून पुढच्या 2-3 पेंटिंग खूप ओल्ड पेंटिंग आहेत, म्हणजे ते कॉलेज लाईफमध्ये असताना त्यांनी ड्रॉ केलेल्या पेंटिंग्स आहेत आणि हे आहे आमच्या गावातील जुनो अमरेश्वर मंदिर। तर या मंदिरामध्ये आता खूप सारी प्रगती झालेली आहे। तर हे आहे जुनो मंदिर, तर त्यांनी जसे तसे हुबेहूब जुनो मंदिर त्यांनी ड्रॉ केलेला आहे। तर आमचा यूट्यूबवरती व्हिडिओ या मंदिराचा अपलोड केलेला आहे, तर तुम्ही जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। जशास तसं मंदिर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेल आणि तसंच त्यांनी हुबेहूब जुनो मंदिर त्यांनी ड्रॉ केलेला आहे। या ज्या 2-3 पेंटिंग्स आहेत त्या त्यांनी जेव्हा त्यांचं ICAR थ्रू म्हणजेच ॲग्रिकल्चर कॉलेजला असताना ICAR थ्रू बेंगलोर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं आणि तेथे पूर्ण टॉपर विद्यार्थ्यांना म्हणजे पेंटिंगमध्ये जे टॉपर विद्यार्थी आहेत त्यांना तिथे बोलावलेलं जातं। तर तिथे त्यांना बोलावलं होतं आणि त्यांनी ते प्रॅक्टिस म्हणून या पेंटिंग्स घरी काढून पाहिलेल्या होत्या। प्रत्येकाच्या अंगी काही ना काही कला असते आणि ती देवाने वरतून जन्मतःच आपल्या अंगी दिलेली असती कला, पण माझ्या फौजीमध्ये सगळ्याच कला अवगत आहेत, त्यांना म्हणजे जमत नाही असं कोणतीच गोष्ट नाही, सगळ्याच गोष्टी जमतात। तर कोणतेच विशेष म्हणजे कोणतेच कोचिंग क्लास न जॉईन करता ते जशास तसे हुबेहूब पेंटिंग ड्रॉ करू शकतात। तर माझ्या फौजींसाठी तुमचा एक लाईक तर बनतोच, ही कला आहे, प्रत्येकाच्या अंगी असतेच असं नाही। मलाच काही जमत नाही, यामधलं एक फूल पण काढता येत नाही, तर फौजींना सगळं काही जमतं। तर माझ्या या फौजींच्या कलेसाठी तुमचा एक लाईक तर बनतो। चला तर व्हिडिओला फटाफट लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट करायला विसरू। गावामध्ये कोणाचं पण लग्न असो त्यांना गणपती काढण्यासाठी आवर्जून बोलवतात ते जर इथे असतील तर, पण आता ते इथे नाही आहेत। आणि उन्हाळ्यामध्ये मात्र उन्हाळ्यामध्ये खूप सारे लग्न असतात तर प्रत्येकाच्या घरी त्यांना गणपती काढण्यासाठी बोलवतात, पण ते आता यावर्षी इथे नाही आहेत। आणि त्यांच्यासारखी पेंटिंग कोणीच नाही काढू शकत गावामध्ये, गणपती जशाला तसा हुबेहूब ते काढतात आणि खूप साऱ्या लग्नामध्ये इथून मागे त्यांनी खूप सारे गणपती ड्रॉ केलेले आहेत। इथून पुढच्या ज्या 2-3 पेंटिंग्स आहेत त्या पूर्ण त्यांनी आमच्या लग्नाच्या वेळेस ड्रॉ केलेले आहेत। तर हे आहे हॉर्स रायडिंग, त्यांनी आमच्या लग्नाच्या वेळेस भिंतीवर काढलेला हा हॉर्स आहे, तर किती मस्त काढलेला आहे बघू शकता। आणि हे आहेत गणपती बाप्पा, तर जशास तसा त्यांनी गणपती बाप्पा ड्रॉ केलेला आहे। आणि इथे त्यांनी राधाकृष्ण ड्रॉ केलेले आहेत आमच्या बेडरूममध्ये, तर जशास तसे राधाकृष्ण पण त्यांनी ड्रॉ केलेले आहेत। आता 12 मार्चला कंप्लीट 3 वर्ष होतात आमच्या लग्नाला, तरी पण या भिंतीवरच्या काढलेल्या पेंटिंग्स जशास तशा आहेत अजून पण। ही त्यांच्या आईची पेंटिंग फौजींनी फेसबुकवरती पण अपलोड केलेली आहे आणि एक सॅम्पल म्हणून बघू शकता, हे हुबेहूब जशास तशी पेंटिंग ड्रॉ केलेली आहे। फौजींचं जर CRPFमध्ये सिलेक्शन नसतं झालं तर त्यांनी पेंटिंगमध्येच त्यांनी त्यांचं करिअर घडवलं असतं, पण सुदैवानी ऑर्डर आली आणि ते जॉईन झालेले आहेत। तर पेंटिंगमध्ये पण तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता। तर ही आहे माझी स्वतःची पेंटिंग, त्यांनी माझ्या मागच्या बर्थडेला मला गिफ्ट म्हणून माझी पेंटिंग काढून दिलेली होती। तर या पेंटिंगचा व्हिडिओ पण त्यांनी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, बघितला नसेल तर बघून घ्या। आणि हा आहे आरुष, तर त्यांनी पण आरुषची पेंटिंग रजिस्टरमध्ये ड्रॉ केलेली आहे। चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।